मित्र हो, सर्वप्रथम तर आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो अभ्यासासाठी। माझं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जो काही बेलचा साईन आहे तो नक्की त्या ठिकाणी आपण प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज आपण बघू शकतात। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रेरणादायी असा विषय घेऊन मी आलेलो आहे, ते म्हणजे मी अधिकारी बनणारच। या ठिकाणी ही एक गोष्ट मी आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगतो, ते म्हणजे सर्वप्रथम आपण मनामध्ये ठरवून टाका की मला UPSC आणि MPSC परीक्षेतून अधिकारी बनायचे आहे, म्हणजे आहेच। त्यासाठी कितीही प्रयत्न करावे लागले, त्यासाठी कितीही मेहनत घ्यावी लागली, तरी मी ती मेहनत घेईल आणि माझं स्वप्न IAS ऑफिसर असेल, IPS ऑफिसर बनायचं असेल, डेप्युटी कलेक्टर बनायचं असेल, तहसीलदार बनायचं असेल, DYSP बनायचं असेल, तर निश्चितपणाने मित्र हो आपण ठरवा, नक्कीच आपण अधिकारी बनणार। मित्रांनो, अधिकारी बनण्यासाठी नेमकं लागतं काय, नेमका किती वेळ अभ्यास करावा लागतो, नेमके 10वी 12वीला मार्क लागतात का, नेमकं त्याला पात्रता काय लागते, ग्रॅज्युएशन लागतं का, पोस्ट ग्रॅज्युएशन लागतं, त्यानंतर खूप हुशार असावं लागतं का, मग MPSC UPSC सुरू केलं का, मग आपल्याला क्लासेसच लावावे लागतात का, मग आपल्याला गाईड कोण करेल, मग आपल्याला पुस्तकं म्हणजे कोणते पुस्तकं वाचावे लागतील आणि कितीचे पुस्तकं लागतात, खर्च किती येईल, त्यानंतर जे काही लोक म्हणतात वशीला लागेल का, पैसा लागेल, असे अनेक विषय, असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतील मित्र हो। पण या सगळ्या प्रश्नांना मित्र हो एकच उत्तर आहे, ते म्हणजे तुम्हाला जर MPSC आणि UPSC परीक्षेतून अधिकारी बनायचं असेल तर त्याला एकच सोल्युशन आहे, एकच उत्तर आहे, ते म्हणजे मेहनत। मित्र हो, जीव तोडून मेहनत जर तुम्ही केली तर अधिकारी बनण्यापासून तुम्हाला कोणीही रोकू शकणार नाही, हे मी या ठिकाणी तुम्हाला उदाहरणासकट सांगणार आहे। मित्रांनो, राहुरी कृषी विद्यापीठामध्ये 2002 साली मी MSc ॲग्रिकल्चर करण्यासाठी प्रवेशित झालो। त्या ठिकाणचं वातावरण मी बघितलं, त्या ठिकाणी जो विद्यार्थी भेटला तो अभ्यासमयच असायचा, कोणी UPSC करायचं, कोणी MPSC करायचं, कोणाला PSI व्हायचं होतं, कोणाला तहसीलदार व्हायचं होतं, कोणाची काय स्वप्न होती मित्र। मित्रांनो, या अभ्यासपूर्ण वातावरणामध्ये जेव्हा मी त्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी मला खरोखरच खूप प्रेरणा मिळाली आणि मला देखील माझ्या मनामध्ये माझं जे ध्येय होतं अधिकारी बनण्याचं, त्या ध्येय निश्चितीसाठी, ते ध्येय गाठण्यासाठी हे वातावरण पोषक ठरलं मित्रो। त्यामुळे मित्रो, सगळ्यात महत्त्वाची बाब जर असेल तर वातावरण। मग आता तुम्ही म्हणाल की वातावरण आम्ही कुठं शोधायचं, आता पुण्याला मी क्लासेस कसा लावू किंवा राहुरी विद्यापीठात मी जाऊ कसा, तर मित्र हो आपण ज्या वातावरणात आहात, आपण ज्या कॉलेजमध्ये आहात, अशा कॉलेजमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 4-5 MPSC करणारे मित्र शोधा। हे 4-5 MPSC करणारे मित्र शोधल्यानंतर तुम्ही त्यांचा तुमचा एक ग्रुप बनवा, मग या ग्रुपच्या माध्यमातून कुणी UPSC माहिती मिळवेल, कुणी MPSC माहिती मिळवेल, कुणी पुस्तकांची यादी आणेल, कुणी सिलॅबस काढून आणेल, म्हणजे फोकस्ड असे मित्र असले पाहिजे मित्र। मग अशा पद्धतीने आपला ग्रुप जर डेव्हलप झाला कॉलेजला असताना, कॉलेजच्या 3ऱ्या वर्षापासून जर आपण मेहनतीला सुरुवात केली, अभ्यासाला सुरुवात केली, तर मित्र हो निश्चितपणे हा ग्रुप तुमचा सगळेच्या सगळे देखील क्लास 1 क्लास 2 ऑफिसर बनू शकतात, हे मी राहुरीमध्ये स्वतः अनुभवलेलं आहे मित्र। आमचा जवळपास 5 ते 6 जणांचा ग्रुप होता, आम्ही MPSC सुरुवातच सोबत केली, MPSC अभ्यास सोबत केला, पुस्तकं आणण्यापासून तर ग्रुप डिस्कशन करण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट आम्ही सोबत केली। आज माझे सर्व मित्र कुणी डेप्युटी कलेक्टर आहे, कुणी DYSP आहे, कुणी तहसीलदार आहे, हे यासाठी सांगतोय मित्र हो, की आवर्जून सांगतोय की आपण देखील अशा पद्धतीने एक ग्रुप बनवा मित्रांचा आणि त्या पद्धतीने मार्गक्रमण करणं सुरू करा। मग आपलं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर हा जो ग्रुप आहे आपला, तर हा ग्रुप एखाद्या ठिकाणी कुठं क्लासेस असतील किंवा जर एखादी सेपरेट रूम आपण घेतली, या ठिकाणी फक्त 4-5 मित्र मिळून ग्रुप जो आहे तुमचा, तर तो फक्त अभ्यास अभ्यास करेल, ग्रुप डिस्कशन करेल, अशा पद्धतीने जर आपण सुरुवात केली तर निश्चितपणे आपला ग्रुप आणि आपलं स्वप्न साकार होऊ शकतं मित्र। त्यानंतर मित्र दुसरा मुद्दा असा आहे, एखाद्याला वाटेल की आता माझे मित्र कोणीच MPSC करत नाही, कोणीच UPSC करायला तयार नाही, तर अशा वेळी मात्र आपण सेल्फ स्टडीवर भर देणं गरजेचं आहे, एकलव्य बनणं गरजेचं आहे मित्र। म्हणजे मग स्वतःच आपला गुरु बनायचं आणि आपलं मार्गक्रमण सुरू ठेवायचं।
त्याच्यासाठी मग नवनवीन जे काही वेबसाईट्स आहेत, नवनवीन जे यूट्यूब चॅनल्स आहेत, ॲप्स आहेत, याच्या माध्यमातून जर तुम्ही माहिती काढली, याच्या माध्यमातून जर तुम्ही सिलॅबस बघितला, याच्या माध्यमातून जर तुम्ही पुस्तकांची यादी मिळवली, याच्या माध्यमातून जर यूट्यूब चॅनलवर विविध असे व्हिडिओज बघत राहिले, तर अशा पद्धतीने सेल्फ स्टडीने देखील आपण यू पी एस सी क्रॅक करू शकतात, एम पी एस सी क्रॅक करू शकतात मित्रो. त्याच्यासाठी सर्वप्रथम फक्त आपल्याला थोडंसं एखादा गाईड, म्हणजे कोणी अधिकारी असेल, कोणी माहितगार मित्र असेल, किंवा थोडंफार 2-3 दिवसाचा जर क्रॅश कोर्स करता आला एखाद्या क्लासमध्ये, तर तो निश्चितपणे करा असं मी या ठिकाणी आवर्जून सांगेन. त्यानंतर मित्र हो, क्लासेस लावणे न लावणे हा ज्याच्या त्याच्या हुशारीचा, कुवतीचा, आर्थिक बाबीचा प्रश्न आहे. क्लासेस लावले तरी चांगली गोष्ट आहे, ते यासाठी म्हणेल की क्लासेसमधून आपल्याला मार्गदर्शन मिळतं, मार्गदर्शनाने आपण आपला जो मार्ग असतो तो सुकर होतो. क्लासेस लावले नाही तरी बेटर आहे, कारण आपण जर ठरवलेलं आहे की अधिकारी बनायचं, निश्चितपणे आपण आपलं मार्गक्रमण सुरू ठेवलेलं असतं, तर अशा पद्धतीने आपण आपला निर्णय घ्या मित्र. त्यानंतर मित्र परत प्रश्न येतो की मग आर्थिक बाबी कशा मॅनेज करायच्या, किंवा मग या ठिकाणी पैसा वशिला या गोष्टी चालतात का, तर अजिबात हा प्रकार चालत नाही, हे तुम्ही या ठिकाणी सर्वप्रथम मनामध्ये बिंबवून घ्या मित्रो. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देणं आणि डायव्हर्ट होणं हा प्रकार अजिबात करू नका. बिलकुल इमाने इतबारे स्वतःशी प्रामाणिक राहून मेहनत घ्या, तुम्हाला यश मिळेल म्हणजे मिळेलच. त्यानंतर मी अधिकारी बनणारच, याचा अजून एक भाग, सगळ्यात महत्त्वाचा भाग सांगतो, तो म्हणजे मित्र हो, आपलं व्यक्तिमत्व यासाठी फार महत्त्वाचं आहे. आपलं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे, आपलं व्यक्तिमत्व अधिकारी बनण्यासाठी आपल्यामध्ये कोणते गुण असले पाहिजे हे या ठिकाणी आपल्याला सांगतो. यापूर्वी देखील मी काही व्हिडिओजमध्ये याबाबत बोललेलो आहे, परंतु परत सांगतो. आपलं व्यक्तिमत्व हे म्हणजे आपण खूप 10वी 12वीला बोर्डात आलो असलो पाहिजे, त्यानंतर ग्रॅज्युएशनला गोल्ड मेडलिस्ट असलो पाहिजे, खूप हुशार असलो पाहिजे, असा अजिबात प्रकार नाही मित्र हो. बरे, आता भारत आंधळे साहेब जे आहेत, IRS ऑफिसर आहेत, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला आहेत ते, तर त्यांना देखील 10वी 12वीला कमी मार्क्स होते, ग्रॅज्युएशनला कमी मार्क्स होते, परंतु जिद्द आणि मेहनत ह्या दोन गोष्टीमुळे हा माणूस IRS ऑफिसरपर्यंत, म्हणजे IRS ऑफिसर होऊ शकतो, निश्चितपणे ती प्रेरणादायी गोष्ट आहे, आणि आपण देखील त्या पद्धतीने ठरवणं गरजेचं आहे मित्रो. तर मग प्रश्न असा येतो, तो म्हणजे आपल्यामध्ये गुण कोणते असले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे मित्र हो, आपण मेहनती असणं फार फार गरजेचं आहे. एम पी एस सी करण्यासाठी फक्त मेहनत, मेहनत आणि मेहनत हे तीनच गोष्टी आवश्यक आहेत, दुसरी कोणतीच गोष्ट आवश्यक नाही. जीव तोडून मेहनत करायची जर तुमची इच्छा असेल, जीव तोडून मेहनत करून आणि स्वतःला झोकून देऊन एम पी एस सी यू पी एस सी करण्याची इच्छा असेल, तर तुम्ही कोणीच तुम्हाला रोखू शकत नाही मित्र हो, तुम्ही अधिकारी बनणार म्हणजे बनणारच, हे मी या ठिकाणी खात्रीशीर सांगतो. त्यामुळे मित्र हो, आपलं ध्येय डोळ्यासमोर ठेवायचं, आपले आईवडील आपल्यासाठी किती मेहनत घेता या गोष्टी आपण मनामध्ये बाळगून आपण आपलं ध्येय जे आहे ते साकार करायचं आहे मित्र हो. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मेहनत झाली. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये सामंजस्य असलं पाहिजे. समजूतदारपणा जो म्हणतो मित्र हो, तो समजूतदारपणा आपण अधिकारी बनण्यासाठी फार आवश्यक आहे. कारण मित्र हो, भविष्यात जर तुम्ही अधिकारी झालात आणि तुम्ही जर एककल्ली असाल, किंवा जर तुमचा स्वभाव हा तापट आणि राकट रागीट असा असेल, तर त्याचा काही फायदा नाही. आपण समजदार म्हणजे सामंजस्य ठेवून मार्गक्रमण करणं फार फार गरजेचं आहे. याच्यासाठी आपण ध्यान, प्राणायाम या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आणि महत्त्वाची बाब म्हणजे आपण मित्र हो, पेशन्स ठेवला पाहिजे, धीर ठेवला पाहिजे. यू पी एस सी एम पी एस सी करताना मित्र हो, अशा बऱ्याच गोष्टी घडतात. कधीकधी तुम्ही मुलाखतीपर्यंत जातात आणि असं होतं की मेन्सचे मार्क्स आणि मुलाखतीचे मार्क्स धरून फक्त एका मार्काने देखील तुमची पोस्ट हुकू शकते. त्याच्यानंतर मित्र असंही होऊ शकतं की तुम्ही प्रिलियम्सच 2-3 वेळा नापास होऊन जाता, एखाद वेळेस मेन्सच 2-3 वेळा फेल होऊन जातात. अशा वेळी मात्र मित्र हो, पेशन्स फार महत्त्वाचा आहे. पेशन्स तुम्ही जर ठेवला नाही तर नैराश्य येतं आणि या नैराश्यातून मग बऱ्याच वाईट गोष्टी घडत जातात. त्यामुळे मित्र हो, आपण पेशन्स ठेवणं, श्रद्धा आणि सबुरी ठेवणं फार फार गरजेचं आहे.
त्यानंतर पुढचा आवश्यक गुण म्हणजे जिद्द, चिकाटी, या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे मित्रो. मित्रो आता बरेच जण सांगत राहता की मेहनत, जिद्द, चिकाटी, पेशन्स या गोष्टी, खरोखर या गोष्टी आवश्यक आहेत मित्रो. जिद्द चिकाटी का? तर जिद्द का कुठे कामात येते मित्रो? आपल्याला आपल्या अंगी जर जिद्द असेल तर आपण सोडून देत नाही ती गोष्ट. आणि एम पी एस सी अशी गोष्ट आहे, जर ती लावून धरली तर निश्चितपणाने सांगतो की तुम्ही नक्कीच अधिकारी होता मित्रो. मित्रो, राहुरीमध्ये असे काही मित्र होते माझे जे चार चार पाच पाच वेळा इंटरव्ह्यू देऊन आलेले होते, परंतु तरी देखील त्यांना पद मिळालेलं नव्हतं, तरी देखील त्यांना कोणती पोस्ट मिळत नव्हती. परंतु या लोकांनी जिद्द ठेवली, या लोकांनी पेशन्स ठेवला आणि हे क्लास वन अधिकारी झाले. माझ्या समोरचे उदाहरणं आहेत मित्रो. त्यामुळे असं अजिबात मनात बाळगू नका की मला तर 35% 10वीला होते आणि मला ग्रॅज्युएशनला तर 40% होते आणि 2 वेळा मी फेल झालो, तर असा काही प्रकार नाही. ग्रॅज्युएशन ही पात्रता आहे. मग तुम्ही बी ए असा, बी एस सी असा, बी एस सी ॲग्री असा, बी एम एस डॉक्टर असा, एम बी बी एस असा, बी ई इलेक्ट्रॉनिक्स, बी ई मेकॅनिकल, कोणतीही पात्रता म्हणजे कोणतीही डिग्री असो, ही ग्रॅज्युएशन ही त्याची एम पी एस सी यू पी एस सीची पात्रता आहे. त्यामुळे असं अजिबात मानायचं नाही की मी इलिजिबल आहे का, मला मार्क्स कमी होते, असं अजिबात मानू नका. फक्त मेहनतीवर भर द्या, तुम्ही अधिकारी झाले म्हणून समजा मित्र. जर मेहनत करून जर आपल्याला यश मिळालं नाही तर तुम्ही अजून 1-1.5 वर्षानंतर मलाच फोन करा की साहेब मी दिवसातले 10-12 तास अभ्यास केला, तुम्ही म्हटले तशी मेहनत घेतली पण मला यश मिळालं नाही, तर काय बोला आता तुम्ही? तुम्ही तर त्या दिवशी खूप ठासून सांगत होता. पण मित्र हो, मेहनत 99% तर आपण करणं गरजेचंच आहे. प्रयत्नांती परमेश्वर तर आहेच, मेहनतीचं फळ तर मिळतंच. पण आता 1% नशिबावर देखील काही गोष्टी अवलंबून असतात. 1% आपण बाजूला सारायचा असतो, पण 99% जर मेहनत केली तर 1% देखील मग आपल्या बाजूने नक्कीच झुकतो आणि आपण अधिकारी बनत असतो. त्याचबरोबर मित्र हो, एम पी एस सी यू पी एस सी करताना स्वतःला मोटिवेट ठेवणं फार गरजेचं आहे. कंटिन्यू प्रेरणा देणं गरजेचं आहे. कधीकधी आपल्याला असं वाटतं की आपल्याच्याने हे होणारच नाही. कधीकधी पुस्तकं बघून आपल्याला असं वाटतं की यार फेका, हे आपल्या बसची बात नाही. हे काय नेहमी वाटतं एम पी एस सीच्या प्रवासात मित्र. त्यानंतर काही मित्र आपल्याबरोबरचे सिलेक्ट होऊन गेलेले असतात आणि आपण बसतो 2-2 वर्ष मेहनत घेत राहतो. त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपल्याबरोबरचे कोणी तहसीलदार झालं, आपल्याला वाटतं की कोणी काय अधिकारी झालं ना, आपण बसलो इथं अभ्यास करत, माशा मारत बसलो, म्हणजे असं फ्रस्ट्रेशन दरवेळी येतं मित्रो. परंतु मित्रो, या काळामध्ये तुम्ही वारंवार स्वतःला प्रेरणादायी ठेवा, त्याच्यासाठी चांगली चांगली दर्जेदार पुस्तकं वाचा. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे डॉक्टर राजेंद्र भारवड यांचं असेल मी एक स्वप्न पाहिले, रमेश घोलप आय एस ऑफिसर झालेले आहेत, त्यांचं देखील आजचा दिवस त्यांचं देखील पुस्तक आहे. त्याचबरोबर कुलांगे साहेब आय एस ऑफिसर झालेले, त्यांचं आजचा दिवस माझा नावाचं पुस्तक आहे. त्यानंतर ए पी जे अब्दुल कलामांची पुस्तकं वाचा मित्र हो. स्वामी विवेकानंदांची देखील चांगली चांगली दर्जेदार पुस्तकं वाचा. अशा पद्धतीने जर आपण स्वतःला स्वतःची जडणघडण करून घेतली, स्वतःचं व्यक्तिमत्व जर आपण चांगलं निर्माण करून घेतलं, तर निश्चितपणाने मित्र हो, हा अभ्यास अतिशय सुकर प्रवास होतो, अभ्यास आपल्याला खूप सोपा जातो आणि निश्चितपणाने आपण अधिकारी बनण्यासाठी तयार होऊन जातो. मग या दरम्यान मित्र हो, आवश्यक आहे तुम्ही योगा करणं गरजेचं आहे, तुम्ही प्राणायाम करणं गरजेचं आहे, तुमचं मन शांत ठेवणं गरजेचं आहे, डोकं शांत ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काही जी काही म्हणजे मनशांतीसाठी किंवा ध्यान धारणा वगैरे या गोष्टी असतील, कोणी आध्यात्मिक असेल तर देवाची आराधना वगैरे, या गोष्टी निश्चितपणाने मित्र हो एम पी एस सीच्या प्रवासामध्ये आवश्यक आहेत. त्यामुळे या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्र हो, आता या प्रश्नांची उत्तरं तर मी दिली, आता एक प्रश्न येतो तो म्हणजे अधिकारीच का बनावं. मित्र हा फार महत्त्वाचा विषय आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. बरेच जण म्हणतात की आजकाल अधिकाऱ्यांची जीवनशैली देखील खूप हेक्टिक आहे. बरेच जण म्हणतात की नोकरी सोडा आणि व्यवसाय करा किंवा या त्या गोष्टी, ज्याचा त्याचा हा म्हणजे ज्याचं त्याचं परसेप्शन आहे किंवा ज्याचा त्याचा विचार शैलीचा भाग आहे. परंतु मी म्हणेल मित्र हो, की जर आपण ग्रामीण भागातून येत असाल, आपली परिस्थिती जर मध्यम असेल, साधारण असेल, त्याचबरोबर जर आपली इच्छा असेल की बा
आपल्याला दोन लोकांनी आदर दिला पाहिजे, आपल्याला जर वाटत असेल की आपल्याला जनसेवा करायची आहे, गोरगरीब नागरिकांसाठी आपल्याला काहीतरी योजना राबवायच्या आहेत, त्यानंतर जे काही युवक आहेत, जे काही शेतकरी बांधव आहेत किंवा जे काही ग्रामीण भागामध्ये जे काही रस्ते, वीज अशा विविध समस्या आहेत, या समस्यांना मला सोल्युशन शोधायचं आहे, तर या गोष्टींसाठी तुम्ही निश्चितपणाने अधिकारी बना मित्र हो। मित्रो, अधिकारी बनल्यानंतर निश्चितपणाने सांगतो की आपली जी काही स्वप्न असतात आपण निश्चितपणाने ती पूर्ण करू शकतो। शासनाच्या माध्यमातून, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून निश्चितपणे क्लास वन क्लास टू अधिकारी झाल्यानंतर त्यांना जो काही आर्थिक दर महिन्याला पगार मिळतो तो निश्चितपणाने खूप समाधान देणारा असतो, त्यामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टीत पडायची गरज पडत नाही। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अधिकारी झाल्यानंतर शासनाकडून आपल्याला गाडी, त्याच्यानंतर क्वार्टर असतं ऑफिसमध्ये, त्याचबरोबर क्वार्टरवर शिपाई असतात, प्रत्येक गोष्टीसाठी सेवा जी असते किंवा फॅसिलिटीज ज्या असतात त्या मोठ्या प्रमाणात अवेलेबल असतात। तुम्ही IAS जर झाले, कलेक्टर जर झालेत, तर त्या ठिकाणी फॅसिलिटीज ह्या खूप हायर दर्जाच्या असतात, फार मोठ्या एरियावर क्वार्टर असतं, खूप सुंदर अशी दिव्याची गाडी असते, त्याच्यानंतर आपल्या दिमतीला पोलीस असतात, म्हणजे दिमतीला म्हणजे आपल्या सोबत संरक्षणासाठी पोलीस असतात, शिपाई असतात, किंवा म्हणजे अशा पद्धतीने मित्र जो काही सामाजिक दर्जा असतो किंवा जी प्रतिष्ठा आपल्याला हवी असते ती प्रतिष्ठा तर मिळतेच, त्याचबरोबर जर आपण जनसेवेचं किंवा गोरगरीब नागरिक असतील, शेतकरी बांधव असतील यांच्यासाठी जर आपला मोटो असेल की मी या सेवेमध्ये जाऊन या लोकांसाठी करेल, तर प्रचंड स्कोप आहे मित्रो। तुम्ही जर तहसीलदार, IAS ऑफिसर, कलेक्टर झालात किंवा डेप्युटी CO झालात, CO झालात किंवा नायब तहसीलदार व्हा, प्रचंड तुम्हाला फील्डवर काम करण्यासाठी स्कोप आहे। तुम्ही संजय गांधी योजना ज्या आहेत तहसील ऑफिसमधून राबवल्या जातात, त्यानंतर विविध अशा प्रकारच्या रेशन कार्ड असेल, पुरवठा विभागातील योजना, अन्नधान्य वितरण असेल, त्यानंतर विविध जे शेतकऱ्यांचे सातबारे उतारे, त्यांच्या काही सातबारे उतारामध्ये त्रुट्या असतील, त्यानंतर काही अकृषक असेल, NA असेल, त्यानंतर तुम्हाला डॅशिंग प्रकारे काम करायचं असेल तर निश्चितपणे गौण खनिज असतो, रेतीची वाहतूक असते, त्या ठिकाणी देखील तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकतात मित्र हो। म्हणजे अशा पद्धतीने देखील अधिकारी बनल्यानंतर आपल्याला कामाचा स्कोप आहे, त्यामुळे मित्र हो आपल्याला सांगतो आवर्जून आपण अधिकारी बना। शेतकऱ्याचे तुम्ही पुत्र असा, मध्यमवर्गीयाचे पुत्र असा, गोरगरीब घरातील आपण असाल, तर निश्चितपणाने सांगतो की आपल्या स्वतःला सिद्ध करायचं असेल तर आपण जरूर अधिकारी बना मित्र हो। त्यासाठी MPSC UPSCचा अभ्यास आजपासूनच सुरू करा। आपल्याला कोणताही प्रश्न असेल, आपल्याला कोणतीही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपला प्रश्न टाका, मी नक्कीच उत्तर देईल। माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद।